शुभम लक्ष्मण बोड्रे यत्ता दुसरी तालुका बारामती जिल्हा पुणे। मी आज तुम्हाला बोधकथा सांगणार आहे। त्या बोधकथेचे नाव आहे मांत्रांची दयांडी। एक होती आजीबाई, तिला होते एक नाथ। त्या दोघींना हे मांत्रांची खूप खूप आवड होती। आजीबाई कड होती चार मांजरे। एकाचे नाव होते बोकोबा, दुसऱ्याचे नाव होते सकोबा, तिसऱ्याचे नाव होते काळोबा, चौथ्याचे नाव होते सकोबा। एके दिवशी काय झालं, आजीबाई गेले होते बाजारात। आजीबाईने लोणे उंचावर ठेवले होते, ते मांजरांना मिळवायचे होते। बोकोबानी बोलवलं सकोबाला, सकोबानी बोलवलं काळोबाला, काळोबानी बोलवलं साळोबाला, साळोबानी मग चौघांची दहीहंडी जुळली। पलीकडे आजीची नात माधुरी झोपली होती। तिला अचानक जाग आली। मग तिला अचानक जाग आली। ती इकडे तिकडे पाहू लागली, ती ओरडू लागली। समोरच दारात आजीबाई उभा। मग मांजरांची दहीहंडी तुटली। कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।